औरंगाबाद जिल्हा प्लास्टिक सर्जरी संघटनेच्या वतीने येत्या 22 आणि 23 जुलै रोजी प्लास्टिक सर्जरी विषय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्लास्टिक सर्जरी विभाग, महात्मा गांधी मिशन आणि औरंगाबाद प्लास्टिक सर्जरी असोसिएशन यांच्यातर्फे 22 आणि 23 जुलै रोजी राज्याची विभागीय प्लास्टिक सर्जरी परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्याच्या दृष्टीने वैचारिक देवाणघेवाण होणार आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील जवळपास 100 ते 125 तज्ज्ञांची MGM मध्ये उपस्थिती असणार आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश येळीकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. औरंगाबाद येथे 22-23 जुलै 2017 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्तरावरती सुगठन शल्य चिकित्सा किंवा प्लास्टिक सर्जनची एक 2 वर्षांनी होणारी परिषद औरंगाबाद येथे महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये भारतातील व राज्यातील वेगवेगळे प्लास्टिक सर्जन येऊन त्यांच्या संशोधन व प्लास्टिक सर्जरी या विषयाबद्दल लोक प्लास्टिक सर्जनला वैचारिक देवाणघेवाण ते करणार आहेत व त्या परिषदेमध्ये एक प्रदर्शन पण भरवलेलं आहे, ज्या प्रदर्शनामध्ये वेगवेगळे इक्विपमेंट्स किंवा वेगवेगळे औषधं जे प्लास्टिक सर्जरीमध्ये वापरले जातात त्याचाही त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. साधारणतः 100 ते 125 प्लास्टिक सर्जन महाराष्ट्र राज्यातील या परिषदेत सहभागी होणार आहेत. 10 ते 15 संशोधन पेपर सदरील परिषदेत सादर होणार आहेत व 15 ते 20 विषयतज्ज्ञ त्यांच्या स्पेशालिटीबद्दल या परिषदेमध्ये प्लास्टिक सर्जनशी बोलणार आहेत. आम्ही औरंगाबादमध्ये महाराष्ट्र लेवलची प्लास्टिक सर्जरीची परिषद आयोजित केलेली आहे 22-23 तारखेला. त्याच्यामध्ये आमची जे कॉन्फरन्सची थीम आहे इन्क्रीजिंग फेस व्हॅल्यू, म्हणजे आत्तापर्यंत जे काही आपण चेहऱ्यावर जे चेंजेस करत होतो त्याच्यामध्ये जे जे संशोधन झालेले आहेत आणि इथून पुढं जे होणार आहेत त्याच्यावर इथं संसदेत परिषदेमध्ये संवाद होणार आहे आणि त्याच्यामुळे कॉमन पब्लिकला पण ह्या गोष्टींचा फायदा होईल. त्याचबरोबर जे स्टुडंट्स आहेत किंवा PG शिकणारे मुलं आहेत प्लास्टिक सर्जरी त्यांच्यासाठी याचा फायदा होणार आहे. यावेळी ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, सायंटिफिक चेअरमन डॉक्टर जितेन कुलकर्णी, डॉक्टर रमाकांत बेंबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.